एक पती आपल्या पत्नीला सांगतो की मला दात घासण्यासाठी तपकीर दे परत एकदा सांगतो एक पती आपल्या पत्नीला सांगतो की मला दात घासायचेत मला तपकीर दे त्यावेळेस ती बायको सांगते घरामधली तपकीर संपलेली आहे आणि बायको काही तपकीर देत नाही या गोष्टीचा नवऱ्याला राग येतो आणि मग नवरा कुऱ्हाड घेतो आणि बायकोचा मर्डर करून टाकतो अशा पद्धतीची घटना आज आपल्याला बघायची आहे आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण तपकीर म्हणजे काय त्याचबरोबर आत्ता जी घटना सांगितली ती घटना बघायची आणि कोल्हापूरमध्ये एका बायकोनं तिच्या शिक्षक नवऱ्याला तिच्या प्रियकराच्या मदतीनं ठार मारलेलं होतं आणि नंतर आता या दोन प्रेमीजीवांना जन्मठेपेची शिक्षा झालेली होती तर त्याबद्दलचे अपडेटसुद्धा आपल्याला अप बघायचे सगळ्यात अगोदर तपकीर म्हणजे काय तंबाखूचा जो टाकाऊ भाग असतो किंवा तंबाखूचे पानं किंवा जे टाकाय टाकून दे देता येतील अशा पद्धतीच्या गोष्टी देट आहे शिरा आहेत शिरा म्हणजे त्याच्या शिरा आणि खाण्यायोग्य भाग नाही अशा पद्धतीच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती प्रक्रिया केली जाते आणि त्याच्यापासून तपकीर बनवली जाते तपकिरीचे दोन प्रकार आहेत ओली तपकीर सुकी तपरी तप तपकीर आणि हे हे ह्याच्या ह्याचा उपयोग काय केला जातो तर ती एकतर नाकात ओढली जाते किंवा दंतमंजन म्हणून वापर केला जातो आता इतिहासामध्ये पाहिलं आपण तर अमेरिकेमध्ये याची सुरुवात झालेली होती आणि नंतर ही तपकीर जगभर पसरली पोर्तुगीज आपल्याकडे आले येता येता त्यांनी ती तपकीर पण आणलेली आणि मग आपले लोक ओढत बसलेले होते आता तपकीर ओढणारे महान मंडळी कोण होते तर आपल्या आजूबाजूला तर आपण पाहतोच महान श्रेष्ठ मंडळी ज्येष्ठ मंडळी तपकीर ओढतातच पण नेपोलियन तपकीर ओढायचा आणि चौथा जॉर्ज वगैरे ही जी मंडळी आहेत त्यांनासुद्धा तपकिरीचं व्यसन होतं आता या तपकिरीच्या फायद्यापेक्षाही म्हणजे धूम्रपान म्हणजे सिगारेट वगैरे ओढणं आहे ना त्याच्यापेक्षाही जास्त घातक अशा पद्धतीची ही तपकीर ओढणं आहे आणि याच्यामुळे विविध आजार होऊ शकतात तर मी फक्त ही एक जनरल माहिती तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे आता आपण कोल्हापूरचे अपडेट बघूया तर आपल्याच डी एस डीवरती काही काळापूर्वी एक स्टोरी टाकलेली होती आता त्याच्यामध्ये कोल्हापूर जिल्हा आहे त्या ठिकाणचा गडहिंग्लस तालुका आहे त्या ठिकाणचं भडगाव आहे आता या गावामध्ये राहणारे शिक्षक त्यांचं नाव आहे विजयकुमार गुरव आता यांनी लव मॅरेज केलं त्यांची एक प्रेयसी होती जयलक्ष्मी हिच्याबरोबर लग्न झालं होतं यांच्या संसाराला सुरुवात झाली यांना एक मुलगा झाला आणि आता तो मुलगा जवळजवळ अठरा वर्षाचा झालेला होता आता या सगळ्या काळामध्ये म्हणजे लग्नाला इतक्या वर्ष झालेली होती याच काळामध्ये यांच्या शेजारी राहणारा सुरेश नावाचा एक तरुण होता ती ही जी जयलक्ष्मी आहे तिचं प्रेमप्रकरण सुरू झालं होतं आणि सहा सात नोव्हेंबर दोन हजार सतरा याच्या मध्यरात्री राहत्या घरीच त्या बायकोनं आणि तिच्या प्रियकरानं या पतीची हत्या केलेली होती आणि त्यांचा मृतदेह हो आंबोली घाटामध्ये टाकून दिला होता आता पती गायब झालेला आहे अशा पद्धतीचा कांगावया पत्नीनं केलेला होता आणि विजयकुमार यांचं काय झालं होतं काय कोणालाही काहीही कळलेलं नव्हतं पण नियतेचा न्याय बघा विधीचं विधान बघा तर याच काळामध्ये अनिकेत कोख कोथळे नावाचा एक सांगलीचा तरुण आहे तर त्या तरुणाची सुद्धा म्हणजे पोलीस मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झालेला होता तर त्या अनिकेतचा मृतदेहसुद्धा याच भागामध्ये टाकलेला होता तर या मृतदेहाचा शोध घ्यायचं काम चाललेलं होतं आणि त्यावेळेस विजयकुमार गुरव यांचासुद्धा मृतदेह हो सापडलेला होता त्यांची ओळख पटलेली होती आणि नंतर सावंतवाडी पोलिसांनी या सगळ्या गोष्टीची कसून चौकशी केली आणि त्यानंतर मग ही पत्नी आणि तिचा प्रेमी जी आहे या दोन प्रेमीजीवांना ताब्यात घेण्यात आलं होतं नंतर कोर्टामध्ये केस उभी राहिली एकोणतीस साक्षीदार तपासले गेले याच्यामधला फक्त एकच साक्षीदार अत्यंत जवळचा आणि घरातला आणि रक्ताचाच साक्षीदार होता तो पालटला बाकी कोणाचीही साक्ष पालटली नाही आणि त्यानंतर विजयकुमार यांच्या ज्या बहिणी आहेत त्या बहिणींनी मात्र शेवटपर्यंत आपल्या भावाला न्याय मिळवण्यासाठी लढा दिलेला होता आणि ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये ही जी आरोपी पत्नी आहे जयलक्ष्मी आणि तिचा प्रेमी आहे सुरेश यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे आता या प्रकरणामध्ये प्रत्यक्ष साक्षीदार नव्हते पण पोलिसांनी मोठ्या शेतापीनं हा सगळा तपास केलेला होता सगळे पुरावे जमा केलेले होते रात्रंदिवस त्यांनी मेहनत घेतलेली होती आणि विशेष सरकारी वकील अजित भणगे यांनीसुद्धा आणि त्यांच्या टीमने सुद्धा मेहनत घेतलेली होती आणि त्यामुळे मग ह्यांना या आरोपींना शिक्षेपर्यंत त्यांनी सगळ्यांनी पोहोचवलेलं होतं तर आता ही होती कोल्हापूर या ठिकाणी घडलेली घटना आणि त्या घटनेचे अपडेट आता काही काळापूर्वीच आपण आपल्या डी एस डीवरती एक घटना पाहिलेली होती म्हणजे घटना टाकलेली होती धुळे जिल्हा आहे त्या ठिकाणचा शिरपूर तालुका आहे आणि त्या ठिकाणचं नटवाडे नावाचं गाव आहे तर या गावामध्ये मे आणि जून दोन हजार बावीस या काळामध्ये एका पतीनं आपल्या पत्नीची हत्या करून तिला जाळून टाकलेलं होतं कारण ही पत्नी तिच्या चुलत सासऱ्याबरोबर ती निघून गेलेली होती आता या गोष्टीचा पतीला राग येतो आणि मग त्यानं त्या पतीला संपवलेलं होतं म पत्नीला संपवलेलं होतं तर आता ही जी घटना आहे ती घटना घडली नटवाडे गावामध्ये आता याच गावामध्ये ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये दुसरी एक हत्या झालेली होती आणि त्याच हत्येची माहिती आता आपल्याला घ्यायची आहे तर आता या गावामध्ये राहणारा रामलाल हाजरा पावरा नावाचा एक तरुण आहे हा सगळा आदिवासी भाग आहे आणि या ठिकाणी हा रामलाल जो आहे तो मोलमजुरीचं काम करतो आहे आता या रामलालचं लग्न प्रधानदेवी पाडा पोस्ट उमरदा या भागामध्ये राहणारी गीता नावाची एक तरुणी आहे त्या तरुणीबरोबर ती दोन हजार सातमध्ये झालं आता रामलाल आणि गीता यांच्या संसाराला सुरुवात झाली आता यांच्या घरची परिस्थिती बेताचीच होती आणि त्यामुळे हे जे पती पत्नी आहेत ते मोलमजुरी करत होते आता यांना संसाराला सुरुवात झाली यांना दोन मुलं झाली दोन मुली झाल्या आणि ही चारही मुलं जी आहेत ती शाळेमध्ये शिक्षण घेत होती आणि रामलालला बाकी कशाचं व्यसन नव्हतं पण त्याला तपकीर ओढण्याचा नाद होता म्हणजे त सॉरी तपकीर तपकिरीनं दाद घासण्याचा त्याला सवय होती आणि सकाळ संध्याकाळ तो दात घासायचा एका बाजूला संसार चालू आहे मुलांची शिक्षणं चालू आहेत वर्षामागून वर्ष चाललेली होती आणि आता या रामलालचं वय साधारणपणे पन्नास वर्षाच्या आसपासचं झालेलं आहे आणि गीता ज्या आहेत त्यांचंसुद्धा वय पंचेचाळीसच्या आसपासचं झालेलं होतं आणि ऑगस्ट दोन हजार बावीस या काळामध्ये गीता ज्या आहेत त्या आजारी पडलेल्या होत्या आणि मग या भागामध्ये दवाखान्यात जाण्याच्याऐवजी देवऋषी करणं तंत्र मंत्र भगत वगैरे अशा गोष्टीवरती जोर दिला जातो त्या पद्धतीने गीता यांच्यावरसुद्धा अशाच पद्धतीने उपचार करायला सुरुवात झाली होती आता तारीख होती अठरा ऑगस्ट दोन हजार बावीस आता या दिवशी हे पती आणि पत्नी हे दोघंजण प प्रधानदेवी पाडा जो आहे त्या ठिकाणी दुचाकीवरती गेले म्हणजे हे गीता यांचं जे माहेर आहे त्या माहेरी गेले आता माहेरी काही वेळ थांबले आणि तो काळ रक्षाबंधनाचा वगैरे होता तर मग ते रक्षाबंधनाचा पण कार्यक्रम त्या ठिकाणी झाला घरामध्ये गोडधोड वगैरे जेवण बनवण्यात आलं आणि सगळं आनंदाने जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर हे पती पत्नी टू व्हीलरवरती माघारी फिरले आता माघारी येत असताना मग एका मांत्रिकाकडे ते परत गेले आणि त्या मांत्रिकाकडे पण काय अंगारे दुपारे वगैरे केले आणि संध्याकाळी मग हे पती पत्नी त्यांच्या घरी पोहोचलेली आहेत आता गावात पोहोचले घरी पोहोचले घरी मुलं होती आणि त्यांच्याबरोबर ते त्या मुलांचे आजोबा सुद्धा राहत होते आता गीताबाई या थकून दमून भागून आलेल्या होत्या तरी पण त्यांनी त्या मुलांसाठी जेवण बनवलं त्यानंतर आता जेवणाची वेळ झाली त्यावेळेस रामलाल यांना तांबा म्हणजे ते मिस्त्री म्हणजे ते तपकिर जे आहे ती तपकीर पाहिजे होती आता त्यांनी ती ते आजारी पत्नी जी आहे तिला सांगितलं की मला तपकीर पाहिजे मला दात घासायचे त्यावेळेस तिनं सांगितलं की घरातली तपकीर संपलेली आहे आणि मग जर घरात तपकीरच नाही आहे तर मग देणार कुठून आता या गोष्टीचा त्या पतीला राग येतो त्यानंतर मग त्या ते पतीनं त्यांची जी मुलगी आहे त्या मुलीला सांगितलं की तू दुकानातनं जाऊन तपकीर घेऊन ये त्या पद्धतीनं ती मुलगी दुकानात गेली तपकीर आणली आणल्यानंतर मग रामलाल यांनी ती तपकिरीने दात वगैरे घासले पण या गोष्टीवरून नवरा आणि बायकोमध्ये वाद झालेला होता आणि त्यामुळे मग संध्याकाळी रामलाल जेवणसुद्धा केलेलं नाही त्यांनी पण बाकीची मंडळी होती त्यांनी जेवण केलं आणि मग आजोबा आणि घरातले जे चार मुलं आहेत छोटी तर ती मुलं एका खोलीमध्ये झोपायला गेली आणि दुसऱ्या ठिकाणी हे पतीपत्नी जे आहेत ते झोपायला गेले आता यावेळेस गीताबाई झोपल्या रात्रीच्या साधारण आठचा सुमार झालेला होता कारण हे जे पाडे वगैरे खेडेगावामध्ये साधारणपणे सात आठ नंतर सगळं सामसूम होतं त्या पद्धतीनं आठच्या सुमारासच ह्यांना झोप यायला लागली होती गीताबाई झोपेमध्ये असताना रामलाल जो आहे तो अस्वस्थ झालेला होता त्याला काय करावं सुचत नव्हतं आणि अचानकपणे तो उठला त्यानं कुऱ्हाड घेतली आणि पुढचा मागचा विचार न करता त्यानं बायकोच्या डोक्यामध्ये घातली जोराची किंकाळी फुटली रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या आणि या सगळ्या आवाजानं ती मुलं आजोबा हे धावत धावत आले आणि समोर पाहिलं तर ती आई जी आहे गीताबाई जी आहेत त्या रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेल्या होत्या आणि इकडे या बाबाच्या हातामध्ये कुऱ्हाड होती हा सगळ्या रक्तानं भिजलेला होता घरामध्ये प्रचंड गोंधळ आणि आरडाओरडा सुरू झाला आजूबाजूचीसुद्धा लोकं आली आणि मग गीताबाई यांना दवाखान्यात दाखल करण्यात आलं पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झालेला होता आता ही बातमी पोलिसांना कळवण्यात आली होती आणि गीताबाईंच्या माहेरची जी मंडळी आहेत तीसुद्धा मंडळी या ठिकाणी आलेली होती दवाखान्यात आलेली होती आणि मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला होता तणावाचं वातावरण या ठिकाणी तयार झालेलं होतं आणि शिरपूर पोलीस यांनी या सगळ्या परिस्थितीवरती नियंत्रण आणलेलं होतं आणि त्यानंतर रामलाल याला पण ताब्यात घेण्यात आलं होतं त्याबरोबर ती जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे तीसुद्धा पोलिसांनी पार पाडली होती आता ज्यावेळेस त्याला विचारलं की बाबा तू ही हत्या का केली त्यावेळेस त्याने सांगितलं म्हटलं की मला ह्यातलं काहीच माहीत नाही किंवा मला काहीच कळलेलं नाही माझ्या अंगामध्ये वारं शिरलं आणि त्याच्यानंतर मग मी म्हणजे त्या वाऱ्यामुळे मग हिची हत्या करण्यात आली मी हिची हत्या केली नाही माझ्याकडून ती हत्या क कुणी घडवली काय घडवली मला माहीत नाही पण असं झालं असं तो सांगत होता आता हे कारण कितपत सत्य आहे यासमोर तर प्रश्नचिन्ह आहे पण या अगोदर यांचं तपकिरीवरून भांडण झालेलं होतं आणि त्या रागाच्या भरामध्ये ही हत्या झालेली आहे असं माध्यमातून समोर आलेलं होतं आता बघा आत्तापर्यंत जे काही समोर आलं ते मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आता या सगळ्या गोष्टीचा तपास चाललेला आहे कदाचित काही वेगळी माहिती नवीन माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते आता तुम्ही जर या भागातील असाल आणि तुम्हाला जर अधिक माहिती असेल तर तीसुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि आ, ही हत्या नक्की अजून हेच कारण होतं का अजून वेगळं कोणतं कारण होतं हे सुद्धा आपल्याला पुढं येईल आता या घटनेमध्ये गीताबाई यांचे जे वडील आहेत त्यांनी कलम तीनशे दोन प्रमाणे पोलिसांमध्ये फिर्याद दाखल केलेली आहे बरं आता याबद्दल तुम्हाला अजून काय माहिती असेल तर तेसुद्धा मला जरूर कळवा आणि या सगळ्या घटनेमधून आपल्याला काय धडा मिळतो हे सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया उद्या रात्री साडेआठ वाजता तोपर्यंत धन्यवाद